गुलाबी बोंडाळी आणि रस शोषक कीटक यांच्यावर नियंत्रण कसे करावे, आणि जो आमचा रासायनिक खतावर कीटकनाशकावर जो खर्च भरमसाठ होत होता तो आता खूप कमी झाला आहे, आणि आम्ही आता त्याचा उपयोग यावर्षी आम्हाला सापळा पिकाची माहिती दिली जसे झेंडूची झाडे वगैरे, कारण जो पिकावर कीड येते ना ती त्या पिकावर न येता त्या सापळा पिकावर जातात, त्यामुळे आम्हाला जो फवारणीचा खर्च येतो ना तो कमी होतो. जमिनीची समतोल राहण्यासाठी गांडूळ खत तयार करू, सेंद्रिय खताचा जास्त वापर करू आणि शेतीची मशागत कमीत कमी करू, त्यामुळे आमची जमिनीची सुपीकता टिकून राहते, आणि मी या रिजनरेटिव्ह प्रोजेक्टचे खूप आभारी आहे. इज़हार सां माहौल खराब थी वियो आहे साईं, माहौल खे बेहतर करण जे लाइ असां हरदाल लॻाई आहे. हरदाल साईं असां जेका रादी आहे उन खे हरदाल खाईंदा बि आहियूं, माल जे लाइ बि आहे, त माल खां इहो अटैक जेका कंदी आहे बीमारी उन खे बि सही हूंदी आहे. बॉर्डर जे लाइ क्रॉस करण जे लाइ अटैक ज़्यादा घटि थींदी आहे. असांजी हरदाल रहण सां पखी परंदा हरदाल जे मथां लही करे जीत खे खाई वेंदा आहिनि कीड़े के. जार घट कंदासे असांजो माहौल बेहतर थी वेंदो आहे. सेवा संस्थेच्या सपनाताई आल्या, त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती दिली. त्यांनी सांगितलं की कापसावर कसलीही कीड येणार नाही, त्यांनी माहिती दिली. दशार्काची सांगितली, लिंबोणी अर्काची माहिती सांगितली. त्याच्यामुळे आम्ही नका गेल्या वर्षी मूग, याच्यामुळे आम्हाला 2 क्विंटल मूग आणि उडीद झाला. मूग उडीद झाल्यानंतर आम्ही घरी खाण्यासाठी काहीतरी ठेवला, आणि त्याच्यानंतर आम्ही नाही का विकला तर आम्हाला 8 क्विंटल 8,000 फायदा झाला.